आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. खर तर बारामती हा पवार कुटुंबाचा गड मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे 3 टर्म पासून खासदार आहेत. यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते, तर अजित पवार सुद्धा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले होते. पण यंदाच्या वर्षी या मतदारसंघातली लढत विशेष चुरशीची असणार आहे. खरं तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सुद्धा बारामतीत आपली ताकद लावली होती, पण दोन्ही वेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या. आम्ही अमेठीत करू शकतो तर बारामतीतही करू शकतो अशी वक्तव्य तेव्हा भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता स्वतः अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्याने बारामतीतली लढत नेहमीसारखी राहिलेली नाही हे निश्चित. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार इथून लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. आता सुनेत्रा पवार यांना राजकारणातला अनुभव जरी नसला तरी घर राजकारणातलं असल्यामुळे त्यांना अप्रत्यक्ष अनुभव आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, त्यामुळे तशी त्यांची ओळख सुद्धा आहे किंवा त्यांचा तिकडच्या सामाजिक सर्कलमध्ये वावर सुद्धा आहे. आणि जर 2009 पासूनचा विचार केला तर सुप्रिया सुळे यांच्या मतांमध्ये घट झालेली दिसून आली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास 3 लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशभरात होती, त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या समोर रासपच्या महादेव जानकर यांचं आव्हान होतं. ही लढत अगदी अटीतटीची झाली होती. केवळ 69,719 मतांनी सुप्रिया सुळे तेव्हा जिंकल्या होत्या. तर 2019 मधली निवडणूक भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन लढली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा 1,55,000 मतांनी विजय झाला होता. आता यावेळी तर त्यांच्या समोर त्यांच्याच कुटुंबातल्या पवार अडनाव असलेल्या सुनेत्रा पवार असणार आहेत, त्यामुळे अर्थातच थोडा फरक पडू शकतो. 2019 पासून कमी होत गेलेल्या आकड्यांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, पण म्हणूनच सध्या पवार कुटुंबातले सगळेच सुप्रिया सुळेंची साथ देताना दिसतात. बारामतीत अजूनही शरद पवारांचा होल्ड आहे. सुप्रिया सुळे सुद्धा 15 वर्षांपासून खासदार आहे विसरून चालणार नाही. शिवाय अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसाठी लोकांच्या मनात सहानुभूती सुद्धा आहे, हेही एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी ही लढाई आव्हानात्मक असेल, पण खूप जास्त आव्हानात्मक असेल असं म्हणता येणार नाही. नेहमीपेक्षा ती वेगळी असणारे, रंजक असणारे हे मात्र नक्की. पण या सगळ्या संदर्भात जे जे काही घडेल, ज्या ज्या काही अपडेट्स येतील, त्या अर्थातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत. धन्यवाद.